नमस्ते बालमित्रांनो, आज आपण इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रमातील विषय मराठी घटक शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व उपघटक शब्दकोडी याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. शब्दकोडी यामध्ये उभ्या आडव्या चौकोनामध्ये काही अक्षरे गाळून शब्द दिलेली असतात. त्यातील सूचनांनुसार त्या रिक्त भागांमध्ये अक्षरे भरून अर्थपूर्ण शब्द तयार करावयाचा असतो. अशी शब्दकोडी आपण वर्तमानपत्रामधून नेहमी पाहत असतो. शब्दकोडी सोडवण्यासाठी आपणास अनेक शब्द व त्या शब्दांचे अर्थ माहीत हवे आहे. शब्दसंपत्ती समृद्ध असेल तर शब्दकोडी चटकन सुटतात. शब्दकोडी हा उपघटक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याची दोन उद्दिष्टे आहेत. पहिलं उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा शब्दसाठा वाढावा. त्याचप्रमाणे दुसरं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना मातृभाषेचा लळा लागावा. धन्यवाद.